रावत यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांकडून लष्कराची सेवा केली गेली आहे आणि ते स्वतःसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराची सेवा करत होते. त्यांचे वडीलसुद्धा लष्करामध्ये लेफ्टनंट जनरल या पदावरून निवृत्त झाले होते. आणि अखेर बिपिन रावत यांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यांचा जन्म 16 मार्च 1958 या ठिकाणी उत्तराखंडच्या पौरीमध्ये झाला. आणि देहरादून आणि शिमल्यामध्ये त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर NDA आणि खडकवासलामधून त्यांनी पदवी प्राप्त केली. यानंतर 16 डिसेंबर 1978 रोजी ते लष्करात भरती झाले. अकरा गोरखा रायफल्सच्या 5व्या बटालियनमधून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली आणि अतिशय मोलाचं कार्य त्यांनी लष्करामध्ये केलं. डोंगराळ भागातील लढाईमध्ये त्यांचं नैपुण्य होतं आणि नागरिकांशी जनतेशी संवाद साधण्यात सुद्धा त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे एक मोठा आणि अतिशय महत्त्वाचा व्यक्ती आज गेल्यानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. तर आपण पाहू शकतोय त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आता दाखल होत आहेत. अतिशय शोकाकुल वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. बिपिन रावत यांचं पार्थिव आहे या ठिकाणी. सगळ्या अधिकाऱ्यांचे हे फोटो ठेवण्यात आलेले आहेत. हे अधिकारी साधारणतः 80% भाजले गेले होते आणि त्यामुळे त्यांना ओळखणंही शक्य नव्हतं. त्यामुळे DNA चाचणीद्वारे त्यांची ओळख पटवण्यात आली आणि आता त्यांचं पार्थिव आता पालमच्या विमानतळावर आणण्यात आलेलं आहे. तर आपण पाहतोय ही थेट दृश्य आहेत दिल्लीच्या पालम विमानतळावरची. विमानाद्वारे या सगळ्यांचे मृतदेह आणले गेले. CDS बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि सोबतच हे 13 अधिकारी यांचे पार्थिव आता दिल्लीमध्ये आणण्यात आलेले आहे. अतिशय शोकाकुल वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यांच्या मुलीसुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि शोक व्यक्त करताना आपण पाहू शकतोय लष्कराच्या शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. काही क्षणातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि ही थेट दृश्य आपण पाहू शकतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असल्याची एक माहिती समोर येते आहे आणि या सगळ्यांवर CDS बिपिन रावत यांच्यासह त्या 13 अधिकाऱ्यांवर आता उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे ती अतिशय शोकाकुल वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि काही वेळातच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना मानवंदना देण्यासाठी येणार आहेत आणि लष्करी इतमामात त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत त्यांना मानवंदना देण्यात येईल. या संदर्भात आपण अधिक अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष शाळीग्राम यांच्याकडून. संतोषजी, काय अधिक अपडेट्स या संदर्भात मिळतात? आपण पाहतो या ठिकाणी नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. काय सध्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणी? तामिळनाडू जो अपघात झाला त्यात CDS बिपिन रावत आणि यांच्यासह 13 अधिकारी मृत्युमुखी पडले. त्यांचं पार्थिव 13 जणांचंही पार्थिव आता पालम येथील एअरफोर्स स्टेशनवर आणण्यात आलेलं आहे. 9 वाजता बरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना मानवंदना देण्यासाठी येणार आहेत, त्यांना सलामी देण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती आणि सरकारी सगळी मानवंदना होईल. त्याच्यानंतर जे इतर अधिकारी आहेत त्यांच्या DNA चेक चाचणी होईल आणि ज्यांच्या त्यांच्या कुटुंबाच्या हवाली ते करण्यात येईल. कारण त्यांचे मृतदेह एवढ्या अशा पद्धतीने जळाले आहेत की त्यांची ओळख पटणंसुद्धा आता कठीण आहे. त्यामुळे त्यांची DNA चाचणी करावी लागणार आहे. त्यानुसार त्यांची DNA चाचण्या करण्यात येईल आणि त्यांच्या कुटुंबियांना ते हवाली केलं जाईल. तोपर्यंत मिलिटरी रुग्णालयामध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे.
परंतु सगळ्यात आताची महत्त्वाची घडामोड हे नरेंद्र मोदी स्वतः आणि राष्ट्रपती 9:15 या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्याच्यानंतर मग हा सगळा कार्यक्रम संपेल आणि उद्या त्यांच्यावर सरकारी इतमामामध्ये अंत्यसंस्कार होतील अशी आताची स्थिती आहे. नक्कीच धन्यवाद संतोष दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय या ठिकाणी संतोषजींनी सांगितल्याप्रमाणे 9:15 राष्ट्रपती आणि पंतप्रधान या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर त्यांना मानवंदना दिली जाईल. आणि आपण पाहिलं या ठिकाणी काल जो अपघात झालेला होता त्या अपघातामध्ये हे अधिकारी अक्षरशः 80% भाजले होते आणि त्यामुळे त्यांची ओळख पटवणं अगदी अशक्य होतं. त्यामुळेच त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी त्यांची DNA चाचणी केली जाणार आहे आणि त्यानंतर उद्या शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तर आपण पाहू शकतोय ही दृश्य या ठिकाणची थेट दृश्य आहेत. त्यांना आता मानवंदना देण्यात येणार आहे थोड्याच वेळात आणि त्यासाठी त्यांचे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आता या सगळ्यांना मानवंदना आदरांजली देण्यात येते. दृश्य आपण पाहू शकतोय या 13 अधिकाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांची DNA चाचणी करण्यात येणार आहे आणि ती चाचणी झाल्यानंतर त्यांची ओळख पटल्यानंतर उद्या लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. यासाठी आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 9:00 या पालम विमानतळावर दाखल होणार आहेत आणि त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर DNA चाचणीसाठी या अधिकाऱ्यांचे मृतदेह पाठवण्यात येतील आणि DNA चाचणी झाल्यानंतर उद्या लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. तर जनरल बिपिन रावत यांचा आपण अल्प परिचय पाहूयात. कुटुंबातील अनेक पिढ्यांपासून ते लष्कराची सेवा करतात. त्यांचे वडील देखील लष्करात होते. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल या पदावरून निवृत्त झाले आणि तेसुद्धा लष्करी सेवा अतिशय उत्कृष्टपणे बजावत होते. बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी उत्तराखंडमधील पौरी या ठिकाणी झाला आणि त्यानंतर देहरादून आणि शिमल्यामध्ये त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. अतिशय शोकाकुल वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे एका मोठ्या उत्कृष्ट कारकिर्दीचे. ही सांगता झालेली आहे NDA खडकवासलामधून बिपिन रावत यांनी आपली पदवी प्राप्त केली होती आणि 16 डिसेंबर 1978 रोजी ते लष्करात भरती झालेले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट होती. 11 गोरखा रायफल्सच्या 5व्या बटालियनमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि त्यानंतर डोंगराळ भागातील लढाईमध्ये त्यांचं नैपुण्य होतं. तसंच नागरिकांशी संवाद साधण्यामध्ये सुद्धा त्यांचा हातखंडा होता. तर कारकिर्दीची पहिली 10 वर्ष त्यांनी दहशतवाद विरोधी ऑपरेशन्समध्ये घालवली. तर आपण पाहतोय नवी दिल्ली या ठिकाणी पालम विमानतळावरून ही थेट दृश्य. आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी संतोष शाळीग्राम यांच्याकडे. संतोषजी आपण पाहतो या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्याआधी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. काय सध्याचे अपडेट्स आहेत? आता पंतप्रधान येण्याची तयारी सुरू झालेली आहे. इथं मुवमेंट सुरू झालेली आहे. लष्करी मुवमेंट सुरू झालेली आहे. सुरक्षा यंत्रणांची मुवमेंट सुरू झाली. बरोबर 9:00 नरेंद्र मोदी पालम येथील एअरफोर्स स्टेशनवर येतील आणि त्यांच्या मृतदेहाला वंदन करून मानवंदना देतील. त्यानंतर राष्ट्रपती 9:15 येणार आहेत. त्यापूर्वी
डिफेन्स सेक्रेटरी तिन्ही दलांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। बिपिन रावत हा अत्यंत लढवय्या माणूस होता, महाराष्ट्राशी त्यांचं एक वेगळं नातं होतं, एनडीएमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं, सदर कमांडचं जे मुख्यालय पुण्यात आहे त्याचे ते अनेक वर्ष प्रमुख तिथे राहिलेले होते, त्यामुळं त्यांचं आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं होतं आणि अशा एका माणसाला देश मुकलेला आहे, महाराष्ट्रसुद्धा यामुळं शोकसागरात बुडालेला आहे। आज अशा माणसाला या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। त्यांचा पार्थिव बरोबर 7:50 ह्या एअरपोर्ट स्टेशन मला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत बोलण्यासाठी शैलेंद्र देवळणकर हे आता फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। शैलेंद्रजी, आपण पाहतोय काही क्षणातच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती हे आदरांजली वाहण्यासाठी पालम विमानतळावर येणार आहेत आणि सध्या अतिशय शोकाकुल वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। बिपिन रावत यांचा मृत्यू, यांचं निधन हे अतिशय मोठी गोष्ट आहे, दुर्दैवी बाब आहे, काय तुमची प्रतिक्रिया? निश्चितच धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाची ही घटना आहे। साधारणतः 24 तास उलटून गेलेले आहेत आणि आपण असं बघतो की या 24 तासांमधल्या जर एकूणच घडामोडी आपण पाहिल्या तर केवळ भारताला धक्का बसलेला नाही तर संपूर्ण जगाला हा धक्का बसलेला आहे। जगभरामधनं ज्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या मोठ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव असतील ब्लिंकन, त्याचप्रमाणे इस्रायलचे माजी पंतप्रधान असतील, त्याचप्रमाणे अनेक युरोपियन देशांचे पंतप्रधान असतील, भारताच्या शेजारी देशांमधनं देखील अगदी भूतानपासनं तर अगदी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। अतिपूर्वेकडे दक्षिण कोरिया, जपान, तैवान सारख्या देशांनी सुद्धा अशा स्वरूपाचे ट्विट केलेले आहेत आणि त्यांचे संबंध हे जवळपास मोठ्या देशांबरोबर फार चांगल्या पद्धतीने होते, विशेष करून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्याबरोबर नुकत्या ज्या मलबार नॅव्हल एक्सरसाइजेस झालेल्या होत्या या नॅव्हल एक्सरसाइजेसच्या वेळी यांचे संबंध खूप उत्तम पद्धतीने आलेले होते आणि ते सातत्याने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील त्यांची व्याख्यानं व्हायची, विशेष म्हणजे जे वेलिंग्टन कॉलेजमध्ये त्यांचं जे व्याख्यान होतं ज्यासाठी तिथे जात होते त्या वेलिंग्टन कॉलेजमध्ये 70 देशांचे प्रतिनिधी प्रशिक्षणासाठी आले होते आणि अशा ठिकाणी ते सातत्याने बोलायचे आणि त्यांचा जो अभ्यास होता हा प्रामुख्याने जो थर्ड जनरेशन वॉरफेअर आहे ज्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी असेल किंवा सुपरसॉनिक वेपन्स ज्याच्यामध्ये वापरले जातात या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास असल्यामुळे सातत्याने त्यांच्या व्याख्यानाची मागणी देखील सर्व व्हायची। भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही अत्यंत मोठी हानी आहे आणि जसं मी सातत्याने हे बोलत गेलेलो आहे की गेल्या 20 महिन्यांपासून भारताचा चीन बरोबरचा जो एकूणच संघर्ष आहे, तणाव आहे, तो कमालीचा वाढलेला आहे। चीनने LAC वरती सैन्याची कुमक वाढवलेली आहे, क्षेपणास्त्र तैनात केलेले आहेत आणि कोणत्याही क्षणी म्हणजे अमेरिकन गुप्तहेर सूत्रांच्या अहवालानुसार चीन हा पूर्णपणे भारताबरोबर युद्धाच्या तयारीमध्ये आहे। अफगाणिस्तानमध्ये तालिबान शासन आल्यानंतर 5 पुरस्कृत दहशतवादी संघटनांचं मनधैर्य वाढलेलं आहे। अशा वेळेला आपले हे जे सगळे आव्हानं आहेत, चीनचं आव्हान असेल, पाकिस्तानचं आव्हान असेल, दहशतवादाचं आव्हान असेल, यांचा सामना करण्यासाठी आपल्याला रावतांच्या सध्या मार्गदर्शनाची नितांत गरज, कारण गेल्या काही वर्षांपासून भारताच्या अंतर्गत सुरक्षा असेल किंवा बाह्य सुरक्षा असेल यांच्या पुढची आव्हानांचा सामना कशा पद्धतीने केला जावा, त्यासाठी आवश्यक ते कोणत्या सुधारणा भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये केल्या जाव्यात, त्यासाठी आवश्यक कोणत्या प्रकारची शस्त्रास्त्र खरेदी केली जावी, या प्रत्येकामध्ये त्यांची भूमिका ही अग्रगण्य होती, अत्यंत महत्वाची होती। विशेष म्हणजे यापूर्वी आपण जी शस्त्रास्त्र खरेदी करत होतो जास्त करून पाकिस्तान पुरस्कृत होती किंवा पाकिस्तान केंद्रित होती, परंतु नुकतंच आपण जी S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम रशियाकडनं घेतलेली आहे ही मुख्यत्वे रावत साहेबांच्या आग्रहामुळे ती घेतली गेलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की भारताच्या एकूणच गेल्या 2 दशकांमधल्या संरक्षण क्षेत्रातल्या सुधारणांचा जो एक जनक होता की त्यांनी दिशा दिली या संरक्षण सुधारण्याला असा व्यक्ती भारतात गमवलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्की शैलेंद्रजी, तुम्ही म्हणालात तसं लष्कराची ही मोठी हानी असणार आहे, काय नेमकं नुकसान लष्कराला होऊ शकतं यामुळे? एक तर असं आहे की आपल्या ज्या एकूण संरक्षण सुधारणांची जी प्रक्रिया आपल्याकडे सुरू आहे ज्याच्या अंतर्गत आपण आता CDS ची पोस्ट ही तयार केली होती, जी
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ची आणि याचा पुढचा जो टप्पा आहे तो फार महत्वाचा होता की तो टप्पा आहे इंटिग्रेटेड थिएटर कमांड निर्माण करण्याचा. आणि हे जे इंटिग्रेटेड थिएटर कमांड आहे हे बिपिन रावत साहेबांचं हे स्वप्न होतं. त्यांना निवृत्तीच्या पूर्वी हे उद्दिष्ट पूर्ण करायचं होतं हे त्यांनी अनेक मुलाखतींमधनं हे स्पष्टपणे मत मांडलेलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून तयारी झालेली होती. सध्या आपल्याकडे 19 थिएटर कमांड्स आहेत आणि हे थिएटर कमांड्सला एकत्र करून एकूण 5 आपल्याला मोठे थिएटर कमांड तयार करायचे होते. एक अँटी पाकिस्तान थिएटर कमांड होतं, एक अँटी चायना थिएटर कमांड आहे, त्याचप्रमाणे अजून 3 अशा प्रकारचे थिएटर कमांड की आता त्यांच्या प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया पूर्ण होत आलेली होती. पण ती अंतिम टप्प्यामध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांचं नेतृत्व असणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे आणि भारताकडनं जोही नवा CDS नेमला जाईल त्या CDS कडनं हे कार्य पूर्णत्वाने जावं अशा प्रकारची अपेक्षा आपण या क्षणी करू शकतो. नक्की शैलेंद्रजी, CDS बिपिन रावत यांच्या जाण्यामुळे मोठी हानी लष्कराची झालेली आहे. यानंतर यंत्रणेमध्ये काही बदल केले जाऊ शकतात का? काय नेमकं होऊ शकतं? मला असं वाटतं आहे की आपल्याला म्हणजे लवकरच आता हा अंत्यविधी झाल्यानंतर दुखवता कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पहिली प्राथमिकता असेल ती म्हणजे CDSची जी जागा रिक्त झालेली आहे ती तात्काळ भरणं. अर्थात ती पूर्ण वेळ भरण्याची प्रक्रिया थोडीशी मोठी आहे, परंतु इन्चार्ज म्हणजे आपल्याला त्याचा कार्यभार हा कोणाकडे देता येऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं पावलं उचलली गेली पाहिजे. सध्या जे MM नरवणे साहेब आहेत, आपले लष्कर प्रमुख आहेत, ते माझ्या मते या पोस्टसाठी पूर्णपणे एलिजिबल आहेत, सक्षम आहेत, पात्र आहेत. त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांना हा कार्यभार दिला जाऊ शकतो, कारण ही पोस्ट रिकामी राहणं हे योग्य नाहीये. तर ज्या पद्धतीची आव्हानं सध्या भारतापुढे आहेत त्यामुळे मला वाटतं प्राथमिकता ही असेल की लवकरात लवकर CDSची पोस्ट कशा पद्धतीने भरली जाईल. नक्की शैलेंद्रजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतो या ठिकाणी आपल्या भावना अनेक अधिकाऱ्यांनी, अनेक नेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. सोबतच काही आंतरराष्ट्रीय अभ्यासक यांनी सुद्धा ही लष्कराची मोठी हानी असल्याचं आणि ती हानी कधीही भरून न निघणारी आहे अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपण पाहतोय बिपिन लक्ष्मण रावत असं त्यांचं नाव होतं, ज्यांना या नावानं सुद्धा ओळखलं जायचं. ते देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते आणि जनरल रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 या ठिकाणी उत्तराखंडच्या पौडी गढवाल या जिल्ह्यामध्ये चौहान राजपूत कुटुंबामध्ये झाला.